मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा समग्र इतिहास लिहिण्याची गरज आहे असं मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथे आज प्रवीण सरदेशमुख यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन बागडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आजही मुक्तिसंग्रामातल्या अनेक बाबी अज्ञात आहेत त्या लोकांपर्यंत पोचवायला हव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बागडे यांच्या वयाची 80 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इथल्या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. तसंच मुक्तिसंग्रामात सक्रिय लढा दिलेले माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांच्यासह 5 स्वातंत्र्यसैनिकांचा आणि वारसांचा सत्कारही राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार गणेश कराड आणि संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. चंद्रपूर इथे जिल्हा प्रशासनानं महिलांसाठीच्या योजनांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या मेळाव्याला उपस्थित होते. महिला बचत गटांच्या वस्तू कायम विक्रीसाठी उपलब्ध असाव्यात यासाठी चंद्रपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी विशेष मॉल उभारला जाणार असल्याची घोषणा यावेळी मुनगंटीवार यांनी केली आहे.